माहूर किनवट धनोडा कोठारी या तीनशे एकसष्ट क्रमांकाच्या महामार्गावर पालाईगुडा ते सारखणी दरम्यान नाल्यावरील पुलावर बारा नोव्हेंबरजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खान ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सिमेंट वाहू बोलझो वाहनाने शारदा कन्स्ट्रक्शनच्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर या वाहनात जबर धडक दिल्याने एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले तर सहा कामगारांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत माहूर शहरापासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अपघातात लोपसिंग सवाई राठोड लक्ष्मण किसन कागणे हे गंभीर तर हरुण सोहेबराव नारेजा लक्ष्मण दत्तराम चव्हाण सालिक शेख हजबुल शेख अल्फांग शेख इब्राहिम मोहम्मद इब्राहिम मजीद शैलेंद्र यादव खुदामी हे किरकोळ जखमी झाले आहेत सर्व जखमींना माहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असता था। अनुप खांडा हा मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले डॉक्टर किरण वाघमारे डॉक्टर आंबेडकर एम एन कनाके यांनी उपचार केले दोन्ही गंभीर जखमींना यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे सदर घटना सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बीट जमादार भारत राठोड व संतोष मोकले यांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन पंचनामा केला महामार्गाचे काम संत गतीने सुरू असल्याने जागोजाग रहदारीला अडथळा होत असल्याने व वाहनाच्या वेगावर कुठलाच अंकुश नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे कामाच्या संतगतीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यकारी अभियंता संजय सावित्री यांनी फोन उचलला नाही संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर